खुलासा चहा घ्यायला जय गजानन टी स्टॉल इथे माझा मित्र आहे कुशाल विशाल यांनी मला सांगितलं होतं की जय गजानन टी स्टॉल इथे खूप छान असा गुळाचा चहा मिळतो, तर बस मी ते टेस्ट करायला आलो आहे, बघूया कसं आहे. एकदम छान, एकदम बढिया, एक नंबर. मित्रा, हा गुळाचा चहा केव्हापासून तू बनवतो आहेस? मला यायला 2 वर्ष झाले. अच्छा, म्हणजे आयडिया कशी, का कल्पना कशी सुचली तुला की असा गुळाचा चहाचा बिझनेस आपल्या अकोल्यामध्ये मस्तपैकी चालू शकतो म्हणून? आयडिया वगैरे असं मी विचार केला, म्हणजे काही नवीन कॉन्सेप्ट घेऊन. बरोबर बरोबर. सुरुवात केली तर मग काय करू, मग वगैरे पैसा लागते. हो हो हो. बिझनेस करायला खूप पैसा लागतो. हो बरोबर आहे. माझं छोट्यापासून सुरुवात करा. हो हो. छोट्यापासून सुरुवात करा म्हटलं मग मला गुळाचा चहाचा आठवली. हो हो. मी बुलढाण्याला एका ठिकाणी पाहिलं. अच्छा. तिथे गुळाचा चहाचा कॉन्सेप्ट चांगला होता. अच्छा. हळूहळू तिथं मी तिला तुला विचारलं. हो. मग घरी ट्राय करून बघितलं. हो. हळूहळू जमला. अच्छा, मस्त. एक नंबर गुळाचा चहा तुझा घेऊन पाहिला मी. एक नंबर गुळाचा चहा आहे. मित्रांनो, तुम्हाला केव्हा पण गुळाचा चहा घ्यायचा असला तर इथे तिलक रोडवर आमचा मित्र सागर भाऊ याच्याकडे गुळाचा चहा घ्यायला नक्की याल. एक नंबर चहा आहे अकोल्यामधला, नक्की याल. पहिली ब्रँच आहे पहिली, आणि ही एकमेव ब्रँच आहे, तिची कुठली शाखा नाही, त्यामुळे इथली चव तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला चहा घ्यायची असेल गुळाची एक नंबर, तरी तुम्हाला इकडेच यावं लागेल सागर भाऊकडे. तर नक्की या आपला मित्र सागर भाऊ यांची जय गजानन टी स्टॉलवर.